कोरोना वृत्त विशेष। श्रोते हो नमस्कार। आजच्या कोरोना वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। गेले पावणे दोन वर्ष जगातील प्रत्येक माणूस कोरोना विरुद्ध लढा देत आहे। क्षणाक्षणाला धावणारं जग कोरोना विषाणूनं एका झटक्यात थांबवलं। या संपूर्ण काळात लोकांना स्वच्छतेचं तसंच आरोग्याचं महत्व कळलं। या काळात आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तसंच कोरोनाला प्रतिकार करायचा असेल तर योगाभ्यास उपयुक्त ठरत आहे। कोरोना काळात योगासनांचा अभ्यास आपल्याला कसा उपयोगी ठरू शकतो याविषयीचं आजचं हे विवेचन। भारतीय संस्कृतीत योगासनांचं अनन्यसाधारण महत्व आहे। प्राचीन काळात साधू संतांनी योगासनांचं महत्व विविध पद्धतीनं पटवून दिलं आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात योगासनांच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो। तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असं म्हणता येईल। जगातील अनेक देशांनी योगासनांना स्वीकारलं आहे तसंच त्याचा प्रसारही केला आहे। जगात आंतरराष्ट्रीय योग दिन सुद्धा साजरा केला जातो। सध्या कोरोनाचं सावट असल्यानं योगासनांचं महत्व सर्वांना समजून चुकलंय। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर प्रत्येकजण भर देत आहे। कोरोनाच्या लशी बाजारात आल्या असल्या तरी नियमित व्यायाम आणि योगासनांनाही महत्व दिलं जात आहे। कोरोना काळात घरी बसून काम करण्याचं प्रमाण वाढलं आहे, त्याला रामबाण उपाय म्हणून योगासनांकडे पाहिलं जातं। योगासनांमुळे शरीर आणि मन दोन्ही सुद्धा सक्षम होऊ शकतात, त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई योगासनांद्वारे आणखी बळकटपणे लढता येईल। गेल्या 2 वर्षात कोरोनानं आपल्याला बरंच काही शिकवलं। त्या शिकण्यामध्ये व्यायाम आणि योगासनांचा समावेश आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत योग अभ्यास कसा उपयुक्त ठरत आहे याविषयी सांगत आहेत योग अभ्यासक सुहास चौधरी। गेल्या 1.5 वर्षापासून COVID-19 या आजाराने जो काही थैमान घातलेला आहे त्यामुळे सर्व जीवनमान विस्कळीत झालेलं आहे। त्यासाठी कोरोना हा आजार होऊ नये यासाठी किंवा झाल्या असल्यास त्यानंतर त्यातून पटकन रिकव्हरी होण्यासाठी योगाची खूप मदत झालेली आहे। योगातील विविध प्रक्रिया जसे आसन, प्राणायाम, ध्यान धारणा, योग निद्रा, काही शुद्धिक्रिया जशा जलनेती, त्राटक, या प्रक्रियांमुळे आपली इम्युनिटी चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते आणि तशी बऱ्याच साधकांमध्ये झालेली दिसून आलेली आहे। मात्र आसनांना एक कुठेतरी एक मर्यादा येते। प्रत्येकाच्या क्षमतेच्या पलीकडे आसन आणि प्राणायामाचा अभ्यास करू शकत नाही आणि योगाभ्यासाचं मूळ आपल्या क्षमतेच्या पलीकडे न जाणे। आसनांमुळे आपले मसल स्ट्रॉंग व्हायला मदत होते, त्याचबरोबर त्याच्यातून लवचिकता मिळायला मदत होते। प्राणायामामुळे श्वसनसंस्थेची क्षमता चांगल्या प्रकारे सुधारली। गेल्या 1.5 वर्षामध्ये बऱ्याच साधकांकडून अनुभव आलेला आहे, त्यामुळे इन्फेक्शन झाले जरी असेल तरी त्यातून रिकव्हरी पटकन झालेली आहे। बऱ्याचदा जे ऑक्सिजनचं प्रमाण रक्तातलं कमी व्हायचं त्यामुळे फुफ्फुसांना नंतर फायब्रोसिसचा जो त्रास व्हायचा त्यानंतर प्राणायाम आपापल्या पद्धतीने केल्यामुळे त्यातून रिकव्हरी चांगली झाली आणि ऑक्सिजनचं प्रमाण पूर्ववत व्हायला मदत झाली। अर्थात कुठल्याही औषधीला हा पर्याय आपण वापरू नये तर औषधी सोबत योगाचा अभ्यास केला तर तो नक्कीच फायद्याचा आहे। जलनीतीमुळे गेल्या 1.5 वर्षामध्ये अनुभवायला आलं, नासिका मार्ग स्वच्छ राहतो, श्वसनेंद्रियांना व्यायाम मिळतो, त्यामुळे पटकन इन्फेक्शन होत नाही, आपली इम्युनिटी वाढते। कुठल्याही वातावरणामध्ये आपल्याला पटकन ऍडजस्ट करण्याची क्षमता आपली वाढीस लागते। जलनीती सोबतच सूत्रनीती सुद्धा अतिशय महत्वाची शुद्धिक्रिया आहे। त्राटक नावाच्या शुद्धिक्रियेमुळे अश्रुपिंडावरती ताण येतो, त्याचबरोबर मनावरचा ताण दूर व्हायला मदत होते। त्यामुळे ओव्हरऑल वातावरणामध्ये जे काही दडपण होतं त्याचा बऱ्याच साधकांना योगाच्या विविध प्रक्रियांचा अभ्यास केल्यामुळे नक्कीच फायदा झालेला आहे। प्राणायामामध्ये आपली क्षमता असेल तर भस्त्रिका प्राणायाम, सूर्यवेधन प्राणायाम यांचा चांगला फायदा झालेला आहे। डायनॅमिक प्रॅक्टिसेस आणि कुलिंग प्रॅक्टिसेस अशा दोन्ही पद्धतीच्या सरावामुळे ओव्हरऑल इम्युनिटी चांगली राहायला मदत झाली, आपली कार्यक्षमता सुधारली आणि ओव्हरऑल डिप्रेसिव्ह वातावरणामधून स्वतःला सावरण्याचं बळ बऱ्याच साधकांना या प्रक्रियेतून मिळालेलं आहे। त्यामुळे जास्तीत जास्त साधक योगाकडे वळत आहेत आणि ही चांगलीच गोष्ट आहे। आपल्या भारताची ही देण आहे, ती नक्कीच आपण जोपासावी। श्रोते हो, आपण आधी म्हटल्याप्रमाणे योग ही साधनाच आहे। ती अतिप्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत रुजलेली आहे। कोरोनाच्या संकटात माणसाला योगासनांनीच जगण्याचा मूलमंत्र दिलेला आहे। प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते। प्राणवायूच नाही म्हटल्यावर माणसाचं आयुष्य संपतं।
कोरोना हा विषाणू थेट फुफ्फुसावर हल्ला करतो, म्हणजेच आपल्या श्वसन यंत्रणेवर आघात करतो. कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमधील प्राणवायूचं प्रमाण कमी होतं. नियमित योगासनं केल्यास फुफ्फुसांची क्षमता वाढून शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ताणतणावापासून दूर राहण्यास मदत होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुस आणि हृदयाचे आजार बळावण्याचा धोका संभवतो. योगासनांद्वारे त्यावर मात करता येऊ शकते. कोरोनाची बाधा झाल्यानंतर कोणकोणती आसनं फायदेशीर ठरू शकतात, ती कशी करावीत, याविषयी माहिती देत आहेत योग प्रशिक्षक विद्या जगताप. सध्याच्या ह्या कोरोना काळामध्ये आता सध्या त्याचा प्रभाव इतकासा नाहीये, परंतु प्रभाव हा आहे. त्याच्याशी कोरोनाच्या ह्या प्रभावामुळे आपल्याला श्वसनासाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. हा जो आजार आहे हा श्वसनासंबंधीच आहे, त्यामुळे श्वसनासंबंधी आपल्याला बऱ्याच तक्रारी तयार होतात. ह्याच्यावरती एकच उपाय म्हणजे योग क्रिया करणे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण जर कधी योग हा शब्द ऐकला नाहीये किंवा त्याच्या जवळपास फिरकलो नाहीये, तर कसं काय योगक्रिया करायची? माझ्या मते ते काही एवढं अवघड नाहीये. योगक्रिया करणे हे एक तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही एक तर सकाळी अनुशापोटी किंवा संध्याकाळी 4 तासांचा एक मध्यंतरी गॅप ठेवून, म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी 4 नंतर तुम्ही 7 ते 8 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता, परंतु तुमचं पोट रिकामी पाहिजे. 4 तास पोट रिकामी पाहिजे. आणि काही क्रियांमध्ये तर पोट रिकामी नसेल तरी चालेल, परंतु ही क्रिया सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये करायची आहे. तर श्वसनासंबंधी म्हणजे आपले फुफ्फुस जे आहेत त्यांना मजबूत करण्यासाठी आपल्याला पुढील काय काय प्रकार करायचे आहेत, त्यामध्ये आहे सगळ्यात आधीचा प्रकार जो आहे जलनेती करणे. आता हा जो प्रकार आहे या प्रकारांमध्ये जलनेती, व्युत्क्रम आणि शीतक्रम. जलनेती, व्युत्क्रम आणि शीतक्रम हा जो प्रकार आहे हा तुम्ही योग्य मार्गदर्शकाच्या खालीच केला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. प्राणाघर्षण क्रिया. प्राणाघर्षण क्रियेमध्ये काय असतं, योगामध्ये सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे श्वास घेण्याला आणि श्वास सोडण्याला शब्द आहेत, जे की श्वास सोडणे म्हणजे रेचक आणि श्वास घेणे म्हणजे पूरक. प्राणाघर्षण क्रिया ही जी एक छोटीशी क्रिया आहे जी सगळ्यात आधी सुरुवातीला करायची असते, त्याच्यामध्ये फक्त श्वास घेणे आणि श्वास सोडणे यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि हळूहळू आपल्या श्वासाची जी लांबी आहे ती वाढवायची आहे. पुढला प्रकार जो आहे कपालभाती, जो की हल्ली इंटरनेटवरती इतर सगळीकडे हा प्रकार बऱ्याच प्रमाणामध्ये सांगितला जातो, दाखवला जातो. असे बरेच फायदे आहेत कपालभातीचे. पुढला प्रकार आहे आसनांमध्ये उत्थित पादासन. उत्थित पादासनामध्ये आपले फुफ्फुस जे आहेत ते आकुंचन पावतात. हे जे आसन आहे हे सगळ्यांनाच शक्य नाहीये, त्याऐवजी सेतुबंधासन म्हणजेच कंधरासन हा प्रकार सर्वजण सोप्या पद्धतीने करू शकतात. कंधरासन मध्ये आपले फुफ्फुस जे आहेत जे लंग्स आहेत ते प्रसरण पावतात, म्हणजेच आपल्या फुफ्फुसांना मजबूती मिळण्याचं मजबूत. आणखीन आसनांमध्ये प्रकार आहे, एक आहे पश्चिमोत्तानासन ज्यामध्ये आपली फुफ्फुस अंकुंचन पावतात आणि दुसरं आहे उष्ट्रासन ज्यामध्ये आपली फुफ्फुस प्रसरण पावतात. म्हणजे त्या प्रकारामध्ये मजबूती मिळते आणि आपण श्वास घेण्यासाठी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासाठी समर्थ होतो. सूर्यनमस्कार हे 2-3 प्रकारचे आहेत. एक 8 आसनी आहे, एक 10 अंकी आहे, 12 अंकी आहे, 14 अंकी आहे. सूर्यनमस्कारामध्ये जवळजवळ सगळ्याच प्रकारांमध्ये सगळीच आसनं येतात ज्यामध्ये फुफ्फुस जी आहेत ती मजबूत होण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये मदत होते. लहान मुलांना सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे आणि ते हसत खेळत तो सूर्यनमस्कार करूही शकतात. त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर जी प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढवण्याची क्षमता वाढते. श्रोते हो, या जागतिक महामारीत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यांचा आजारही अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो. जागतिक आकडेवारीनुसार 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणही 70-80% आहे. अनेक ज्येष्ठांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीशी संबंधित आजार, दमा, श्वसनाचे विकार आदी सहव्याधीही असतात, त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक हालचालींवर खूपच मर्यादा येतात. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांना आरोग्याची अधिकची काळजी घ्यावी लागत आहे.
गेल्या 2 वर्षात ज्येष्ठ नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. घरी राहून नियमित सौम्य व्यायाम, हात धुणं, वैयक्तिक स्वच्छता राखणं, खोकण्या शिंकण्याचा शिष्टाचार पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठांना घरीच सुलभतेनं करण्यात येणाऱ्या आसनांविषयी सांगत आहेत योग अभ्यासक सुहास चौधरी. ज्या साधकांना उतार वयामुळे, वृद्धापकाळामुळे किंवा स्थूलतेमुळे जास्त हालचाल करणे शक्य होत नाही किंवा काही आजारांमुळे तसं शक्य होत नाही, त्या साधकांनी अतिशय सोप्या सोप्या प्रकारचा योगाभ्यास जरी केला तरी त्यापासून आपल्याला बऱ्याच चांगला पद्धतीचा लाभ आपल्याला मिळू शकतो. त्यामध्ये योग संजीवन वर्गाच्या हालचाली, स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी सांगितलेले सूक्ष्म व्यायाम, जलनीती, नेत्र संचालन, प्राणायामामध्ये भ्रामरी प्राणायाम, नाडी शुद्धी प्राणायाम यांचा अंतर्भाव आपल्याला करता येईल. सांधेदुखीचा त्रास असल्यामुळे आपल्याला आपले नेहमीचे सूर्यनमस्कार करणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण खुर्चीवरती बसून सुद्धा सूर्यनमस्कार करू शकतो. आपल्या प्रकृतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार योगाभ्यास आपल्याला करता येतो. हे योगाभ्यासाचं सगळ्यात मोठं महान कार्य आहे. आपल्या क्षमतेपेक्षा जास्त हालचाली करून आपली क्षमता वाढत नाही, त्यामध्ये आपलं एक्झर्शन होतं, तर तसं आपण करायला नको आहे. मग आपल्याला खांद्यांसाठीच्या हालचाली, स्कंद संचालन, मानेसाठीच्या हालचाली, ग्रीवा संचालन या सुद्धा करता येईल. कटी चक्र विकास, कमरेचे हालचाली करता येतील. त्यानंतर सोपी सोपी आसनं, ताडासन, कटी चक्रासन, त्रिकोणासन, पादहस्तासन अशा पद्धतीची सोपी आसनं आपण करू शकतो. गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या साधकांनी मात्र वज्रासन करू नये. वज्रासनामध्ये गुडघ्यांवरती जास्तीचा ताण येतो, ते त्या साधकांना वर्ज्य आहे. जलनेती हे खूप महत्वाची शुद्धिक्रिया आहे. नासिका मार्ग शुद्ध ठेवायला त्याच्याने फायदा होतो. कुठल्याही प्रकारचा जीवजंतूंचा संसर्ग झाला असल्यास किंवा होणार असल्यास त्याच्यापासून अटकून आपल्याला पटकन मुक्तता मिळू शकते. त्यासाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तापमानाचं पाणी आणि मीठ यांचा वापर आपल्याला करता येईल. त्राटक नावाची शुद्धिक्रिया ही आपल्या अश्रुपिंडावरती ताण आणते आणि अर्थातच त्याचा संबंध आपल्या मनाशी आहे, त्यामुळे मनावर असलेला ताण दूर व्हायला मदत होतो. त्याचबरोबर योग निद्रा ही आपल्या सुप्त मनावरती पॉझिटिव्ह संस्कार घडवत असते, त्यामुळे चांगला उद्देश ठेवून जर योग निद्रा केली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि येणाऱ्या काळातील काही आव्हानांसमोर आपण चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ याचा नक्कीच मला विश्वास वाटतो. श्रोते हो, कोरोना विषाणूच्या प्रसाराची आपल्या डोक्यावर अजूनही टांगती तलवार आहे. सणासुदीचे दिवस सुरू आहेत. रुग्णांचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात सगळीकडेच वाढू लागलंय, परंतु आपल्याला कोरोनांना फक्त रोखायचंच नसून त्याला हरवायचंय. त्यासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नियमित व्यायाम आणि योगासनांनी आपण ते अधिक उत्तमरित्या करू शकतो यात शंका नाही. त्यासोबतच बाजारात गर्दी करायची नाही, शारीरिक अंतर राखायचं आणि स्वच्छ हात धुवून आपलं कर्तव्य चोख बजवायचं आहे. लसीचे दोन्ही डोस घ्यावेच, पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेणं आवश्यक आहे. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच या आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि सोनाली मनसेकर, निवेदन राजेश शिरभाते. कोरोना वृत्तविशेष.